भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीनं एका अभिनव उपक्रमास सुरुवात होणार असून यापुढे दररोज भिलवडी येथील सर्व व्यापाऱ्यांची सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीत लावून देशाला अभिवादन करून आपल्या व्यवसायाला सुरुवात होणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी घेतलेल्या निर्णयामुळं व्यापारी वर्गामध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे त्याचबरोबर सर्वानुमू राष्ट्रगीत लावून व्यवसाय सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळेल व त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्यात येईल असा आशावाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे देशाला अभिवादन करून बिलवडी व्यापारी संघटनेनं आपल्या कार्याला सुरुवात केली स्थापन झालेल्या बिलवडी व्यापारी संघटनेनं पंधरा ऑगस्ट विविध उपक्रम घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली असून संपूर्ण बिलवडी गावाला ऐकू जाईल अशी कायमस्वरूपी ध्वनी व्यवस्था व्यापारी संघटनेनं उभारलेली आहे स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीतानं ध्वनी व्यवस्था व व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या फलकाचे उद्योजक गिरीश चितळे सरपंच विजयकुमार चोपडे माजी सरपंच धनंजय पाटील बाळासाहेब मोहिते संभाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही व्यापारी संघटनेच्या वतीनं करण्यात आला मिलवडी बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानासमोर रांगोळी काढून या उपक्रमामध्ये सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले यावेळी उपसरपंच चंद्रशेखर केंगार माजी उपसरपंच तानाजी भोई यांच्यासह व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते वाजता राष्ट्रगीत लावलं जाईल त्याचा जा सन्मान सर्व व्यापारी राखतील अशी सोय केलेली आहे त्यानंतर येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या काय अडचणी असतील तर त्या इथं प्रामाणिकपणे व्यापारी संघटना सोडवत राहील त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा आणि समन्वय समितीचा त्यांचा संपर्क आणि समन्वय व्यापारी संघटनेच्या माध्यमातून राखला जाईल त्यांच्या काय सूचना असतील पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत यांच्या सूचनासुद्धा त्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून व्यापारी संघटना गावापुढे मांडणार आहे त्यांच्या काय सूचना असतील तर त्या पाळल्या जातील अशी व्यवस्था इथे केलेली आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या काय आणखी समस्या असतील तर त्यासुद्धा सोडवायचा प्रयत्न त्याचबरोबर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बरोबर टायअप करण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे अशी पासून आम्ही प सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीत होईल त्या राष्ट्रगीताचं एवढं म्हणजे अतिशय सुंदर आम्ही नियोजन केलेलं आहे की राष्ट्रगीत करत असतं राष्ट्रगीत चालू असताना आमचा पूर्ण व्यापारी कुठेही असेल त्या ठिकाणी तो दोन मिनटं थांबेल आणि ते एक राष्ट्रगीताची एक आम्ही परंपरा जोपासू आणि आम्हाला देशाचा अभिमान आहे आणि आम्ही सुद्धा अभिमान म्हणजे बाळगतो कारण आम्हाला सर्वच गोष्टीतून स्तरातून जावंच आहे आणि हा आदर्श सर्वांनी घ्यावा कारण